त्याच्यासाठी काय केलं होतं? दुसरं तिसरं काही केलं नाही, एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. दिल खोल के बात नहीं करते, जो दिल खोल के बात नहीं करते वो कायर होते हैं, और जो दिल खोल के बात करते हैं वो शायर होते हैं. थैंक यू श्री रत्नाकर आहिरे आणि राजवर्धन थोरात, तुम्ही वॉर्मअप सेशन खूप छान घेतलात. मेधा 2017 या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व अध्यापक अध्यापिका, आणि ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, आईवडिलांवर श्रद्धा आहे, ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले युवक आणि युवती, बंधू आणि भगिनींनो, '04 ते 2006 या 2 वर्षात मी अहमदनगरचा SP होतो. त्यावेळेला मी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड चेक करत होतो. त्यावेळेला एक वाक्य ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याबद्दल लिहिलेलं आढळून आलं. मला वाटतं ते आजही वाक्य तेवढंच लागू पडेल अशी परिस्थिती आहे. ते वाक्य थोडंसं नकारात्मक किंवा डिस्ट्रक्टिव्ह सेन्समधलं होतं. त्यात असं लिहिलेलं होतं की कुठलाही लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लम किंवा कुठलाही मोठा क्राईम जर नगर जिल्ह्यात झाला आणि तुम्ही मुळाशी गेलात तर त्यात पैसा येतो तो श्रीरामपूरवरनं येतो, बुद्धी येते ती संगमनेरवरनं येते, आणि दगडं येतात ती पाथर्डीवरून येतात. '1978 मात्र या वाक्याला आपण एक रचनात्मक आणि होकारात्मक असं वळण लागलं असं म्हणायला हरकत नाही आहे. तर अमृत वाहिनीची सुरुवात झाली आदरणीय भाऊसाहेब थोरात यांच्या आशीर्वादानं. इथं एक रोपटं लावलेलं होतं, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. एक खूप छान कविता विंदा करंदीकरांची आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम, होकारात्मक दृष्टिकोन. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, आणि भरलेलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता एक घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही परंपरा, ही संस्कृती, हे दातृत्व, ही उदारमतवादी दृष्टी, हे व्हिजन,
innovation in head, compassion in heart and passion in the belly. डोक्यामध्ये असणारी नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये असणारं कारुण्य आणि पोटामध्ये असणारी पोटतिडीक, सर्वसामान्य माणसांसाठी असणारी ती पोटतिडीक आणि त्यातनं हे भव्य संकुल सहकाराच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे, जिथं तुम्हाला फिजिकली फिट, कारण आता स्पोर्ट्सचे सगळे अवॉर्ड देण्यात आले आणि छोटी छोटी मुलं अगदी मल्लखंबांपासून ते स्क्वॅश, टेनिस आणि बॅडमिंटनपर्यंत अत्याधुनिक अशा खेळांना इथं महत्त्व दिलं जातं आहे. प्लेसमेंटचे उदाहरणं मी मागे पाहिली, मेंटली अलर्ट आणि स्पिरिच्युअली हाय, एक अध्यात्माची प्रचिती देणारा हा सगळा कॅम्पस आहे आणि इथली प्रगती आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन या सगळ्या अमृतवाहिनीच्या टीमसाठी. जगणं काय असतं? मी गेल्या वर्षी चुलालॉंकॉन युनिव्हर्सिटीमध्ये पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचा एक सर्टिफिकेट कोर्स करायला गेलेलो होतो आणि बचाई रताकुल नावाचे तिथले डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि ते संयुक्त राष्ट्रसंघातसुद्धा होते, रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट होते, 93 वर्षाचा हा तरुण व्यक्ती, त्यांना मी कुतूहलानं शेवटचा प्रश्न विचारलो, सर व्हॉट इज सिक्रेट ऑफ युअर यूथ? तर ते म्हणाले की माझ्या यूथचं सिक्रेट माझी पत्नी आहे आणि माझी पत्नीला भेटायचा आजचा दिवस होता, पण मी तुम्हाला भेटायसाठी आलेलो आहे. सिंगापूरमधली घटना आहे. आणि पत्नीला कुठं ते भेटणार होते? तर सिमेट्रीमध्ये भेटणार होते, स्मशानभूमीमध्ये भेटणार होते, कारण तिला त्यांनी पुरून ठेवलेलं होतं मृत्यूनंतर तिच्या, आणि तिला दर रविवारी त्यावेळेला ते भेटायला जायचे आणि त्यांच्याकडे जाण्याची प्रथा पण आहे. पण ते म्हटले की मी ज्यावेळेला 1 वर्षाने 6 महिन्यांनी कधी जाईल त्यावेळेला आम्ही दोघंजण एका वेळेला अग्निदहनामध्ये स्वतःला वरती घेऊन जाणार आहोत. त्यांनी खूप छान कविता पाब्लो नेरुदाची त्यांच्या व्याख्यानामध्ये आम्हाला सांगितली, जीवनाबद्दलची दृष्टी कशी असावी. या कवितेला 1972 साली नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं होतं. यू आर डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरता. कधी मरता? इफ यू डू नॉट रीड, तुम्ही ज्यावेळेला वाचत नाही. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही ज्यावेळेला भटकत नाही आहे. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही ज्यावेळेला जीवनाचं संगीत ऐकत नाही आहे त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. वेन यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःच्या पाठीवर स्वतः शाबासकी देत नाही आहे. इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान ज्यावेळेला मारता. इफ यू डू नॉट लेट ऑदर्स हेल्प यू, ज्यावेळेला तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देत नाही त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता? तुम्ही ज्याला, वेन यू बिकम स्लेव ऑफ युअर ओन हॅबिट्स, तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होता. वॉकिंग ऑन द सेम पाथ एव्हरी डे, त्याच त्या रस्त्यावरनं रोज चालता. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमचं रुटीन बदलत नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग वेशभूषा परिधान करत नाही आहे त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी तुम्ही हळूहळू मरता? वेन यू डू नॉट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो, ज्या व्यक्तींशी आपला काही संबंध नाही आहे, परिचय नाही आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्नच करत नाही आहे. वेन यू अवॉइड पॅशन्स, त्या पॅशन्स तुम्ही अवॉइड करता. अँड दे आर टर्ब्युलंट इमोशन्स विच मेक युअर आईज ग्लिसन अँड हार्ट बीट फास्ट. त्या पॅशन अँड त्या पॅशनमधनं बाहेर येणाऱ्या टर्ब्युलंट इमोशन, त्या भावना आवेगांना तुम्ही रोखता की ज्यातनं तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तुमच्या हृदयाच्या बीट्स या फास्ट होतात. त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता? ज्यावेळेला तुम्ही यू डोंट चेज युअर ड्रीम्स, तुम्ही स्वप्नांच्या मागं धावत नाही आहे त्यावेळेला तुम्ही हळू. अँड डोंट रिस्क दोज अनसर्टन थिंग्स फॉर दॅट सेफ. आणि एकदा एकदा तू तलम अग्नीची पात जशी दिन रात जळावी मंद, तू बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंद. तसे बेबंद व्हायला तुम्ही थांबता. जगणं असं आहे आणि जगण्यातली प्रेरणा जी आहे ती अशी आहे. त्या 93 वर्षाच्या तरुण माणसांनी रहस्य सांगितलं की जगावं कसं. त्यामुळे ज्या पद्धतीचं आयुष्य भाऊसाहेब थोरात असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, अशा महाप्रभूतींनी, म्हणजे प्रत्येक क्षण कणाकणामध्ये, मातीच्या क्षणाक्षणामध्ये आपल्याला त्यांची प्रचिती येते आहे. आणि एवढं मोठं हे, इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातली मुलं जी रानफुलासारखी असतात, त्यांना
चांगल्या पद्धतीची माती, काळी कसदार माती, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी देण्याचं जे काम इथं आहे ते निश्चित अभिमानास्पद आहे. कारण मी गेल्या वर्षी मराठवाड्याचा आयजी होतो, आता मी पश्चिम महाराष्ट्राचा आयजी आहे. म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि हे 5 जिल्हे माझ्याकडे येतात. आणि गेल्या वर्षी मी पूर्ण मराठवाड्याचा आयजी होतो, त्या 8 जिल्ह्यांचा आयजी होतो. त्यावेळेला एका दुर्दैवी घटनेला मला सामोरे जावं लागलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला तिथे व्हिजिट करायला सांगितली होती, म्हणून मी मुद्दाम होऊन गेलो. किनगाव नावाचं लातूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एका 12वीतल्या मुलीनं गळ्याला गळफास घेतलेला होता. आणि कारण काय होतं, आपल्याला माहीत आहे की दुष्काळ कसा पडला. 5 वर्ष दुष्काळानी पाठ सोडली नाही, पिकं करपून गेली, हिच्याही घरातली 2.5 एकरची टोमॅटोची शेती करपून गेली. मोठ्या बहिणीचं लग्न होत नव्हतं, वडील रोजंदारीवर कामाला कर्नाटकात निघून गेले, भाऊ पुण्याला निघून गेला, आई भांडी कुंडी करायची.